सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहताय न्यूज 24। सह्याद्री पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। रोहित 36 गावात बोगस डॉक्टर आढळून आला आहे। नगर तालुका आरोग्य विभाग व नगर तालुका पोलिसांनी काल टाकलेल्या छाप्यात या बोगस डॉक्टरचे कारनामे समोर आले आहेत। ज्ञानदेव निवृत्ती पवार असे त्या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। रोहित 36 गावात बोगस डॉक्टर असल्याची माहिती नगर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर ज्योती मांडगे यांना मिळाली होती। त्यांनी याबाबत नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधला। पोलीस उप अधीक्षक अजित पाटील, सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांचे पथक आरोग्य विभागाच्या मदतीसाठी गेले। त्यांच्या संयुक्त पथकाने पंचासमक्ष पवार यांच्या सुरू असलेल्या दवाखान्यात छापा टाकला, तर पवार यांच्यावर यापूर्वी देखील नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले। ग्रामविकास विभाग शालेय शिक्षण विभागाचे आदेश आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या कचाट्यातून सापडलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नती रखडलेल्या आहेत। जिल्ह्यात सध्या केंद्रप्रमुखांच्या 60 जागा रिक्त असल्याने त्यांचा ताण ग्रामीण भागात प्रवेक्षण यंत्रणेवर आणि पर्यायाने गुणवत्तेवर होताना दिसत आहे। या सर्व गोंधळात प्राथमिक शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख पदोन्नतीचा निर्णय घेतला, मात्र याच दरम्यान शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली, यामुळे हे प्रकरण पुन्हा मागे पडले। याच दरम्यान 12 पदवीधर शिक्षक पदोन्नती मिळावी यासाठी थेट न्यायालयात गेल्याने हा विषय आणखी क्लिष्ट बनला आहे। दुधाळ पशुधन वाटप योजनेच्या खरेदी किमतीत सरकारकडून दुपटीने वाढ करण्यात आली असून याबाबतच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले। या अनुषंगाने विविध योजनांमधील प्रति दुधाळ पशुधनाच्या खरेदी किमतीतील वाढ करून गायीसाठी 40,000 वरून 70,000 रुपये तर म्हशीसाठी 40,000 वरून 80,000 रुपये एवढी खरेदी किंमत निश्चित करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले। राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे। यामुळे संपूर्ण राज्यभर अंमलबजावणी होईल, निश्चितच लाभार्थ्यांना संख्येत वाढ होईल, शेतकऱ्यांना दूध उत्पादन सुरक्षित, बेरोजगार तरुण तरुणींना व्यवसायाची संधी उपलब्ध होईल, राज्यात दूध उत्पादनास चालना मिळेल। अशा प्रकारे नवीन वर्षात शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा देण्याचे काम केले आहे। तसेच यापुढे राज्य सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेईल असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। बंदी असलेल्या मांगूर माशाची विक्री करण्यासाठी अहमदनगर ते औरंगाबाद रोडने जाणारा आयशर टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल सायंकाळी माळी चिंचोरा फाटा येथे पकडला असून टेम्पोमधून 8 लाख रुपये किमतीचे 4 टन जिवंत मांगुरूस मासे जप्त करण्यात आले असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अहमदनगरच्या सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी प्रतिभा शिवराज दत्तू यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, तर नगर औरंगाबाद रोडने जाणारे असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांना सदर गाडी पकडून कारवाई करण्यास सांगितली। ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन व शेगाव हद्दीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणावर छापे टाकून 38,760 रुपये किमतीची देशी भिंगरी, तंत्रा कंपनीच्या 168 सीलबंद बाटल्या, अवैध गावठी हातभट्टीची साधने, 400 लिटर कच्चे रसायन व 70 लिटर तयार दारूचा नाश केला। या प्रकरणी 46,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 3 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। तालुक्यातील राशीन महामार्गावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज घडली आहे। बबन महिपती सुळे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी कल्याण दत्तात्रय सुळे यांनी कर्जत पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार बबन महिपती सुळे हे मोटारसायकलवरून राशीनकडे आखुनीकडे जात होते, त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने इनोव्हा कार या गाडीतून त्यांना जोरदार धडक दिली आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने गाडी चालवल्याने हा अपघात घडलाय।
देश विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अहमदनगर शहराजवळील अरणगाव परिसरातील मेहेरबाबा येथील अवतार मेहेरबाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्या सोमवारपासून प्रारंभ झाला आहे। मंगळवारला मुख्य सोहळ्यानिमित्त दुपारी 12 वाजता देश विदेशातून आलेले 55,000 भाविकांनी 15 मिनिटांसाठी मौन पाळला। मौन दरम्यान सर्वत्र शांतता पसरली होती। दरम्यान अमरतिथी सोहळ्यानिमित्त मेहेरबाबा परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून विविध देशातून आलेल्या भाविकांमुळे हा परिसर अगदी विदेशाप्रमाणे गर्दीने फुलून गेल्याचे दिसून आले। राहुरी सातरळ येथे पोलीस पथकाने कारवाई करून गाय व वासरू कत्तलीसाठी घेऊन जाणारे एक चारचाकी वाहन पकडले। या कारवाईत सुमारे 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोमनाथ जायभाय अजिनाथ पाखरे व देवीदास कोकाटे या पथकाने सातरळ येथील इंग्लिश मीडियम स्कूलजवळ छापा टाकला। सदर ठिकाणी एका वाहनात गोवंश जातीची एक जर्सी गाय व एक वासरू यांना कत्तलीकरिता वाहनांमध्ये घेऊन जात असताना मिळून आले। पोलीस पाखरे यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक आरोपी सुनील रामनाथ वाणी व हुसेन फकीर महम्मद शेख या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सावली विहिरी खुर्देतील शेतकरी गोरक्षनाथ गुंजाहारी सुरळी यांच्या वडिलोपार्जा शेती सहरात घर राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 160 मध्ये भूसंपादित झाला आहे। तथापि त्यांना भूसंपादनाचा शासकीय मोबदला अजूनही भेटला नसून भूसंपादनाच्या रकमेवरून त्यांच्या नातेवाईकांनी अचानक वाद घालल्यामुळे भूसंपादनाची रक्कम कोपरगाव नरमते वर्ग झाले त्या रकमेसाठी गोरक्षनाथ सुरळी यांना न्यायालयामध्ये अर्ज दाखल करावा लागला आहे। दरम्यान न्यायालयामध्ये जाऊ नये म्हणून गोरक्षनाथ सुरळे यांना नातेवाईकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सुरळे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला असून तसेच न्यायालयामध्ये जाण्यासाठी संरक्षण मिळण्याकरिता वारंवार अर्ज केलेले मात्र शिर्डी पोलिसांनी दखल घेतली नसल्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि न्यायालयामध्ये जाण्यासाठी पोलीस संरक्षण मिळावं अशा आशाचे निवेदन साईबाबा संस्था संघटन कर्मचारी संघटनेच्या वतीने संजय सातव यांच्यासह प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना देण्यात आले आहे। मागणी मान्य न झाल्यास पोलीस स्टेशनसह प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। हैदराबादमधील देणगीदार श्रीमती नागमणी वेणी यांनी त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ 233 वजनाचे 12,17,425 रुपये किमतीचे सोन्याचे फुल साई संस्थानला देणगी स्वरूपात दिले आहे। संस्थेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे ही देणगी सुपूर्त करण्यात आली आहे। एकंदरीतच साईबाबांच्या दानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे सध्या पाहावयास मिळते। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आपण इथे संपतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News 24 सह्याद्री।